सो हॅलो अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग गाईज. तर आज संकष्ट चतुर्थी होती म्हणून गणेश टेकडी मंदिरामध्ये आलो होतो. हे बघा, इथं तुम्ही फुलं वगैरे घेऊन जाऊ शकता मंदिरात. तर आता मंदिरात आले आम्ही आणि चप्पल वगैरे काढून जायचं. अरे चप्पल तिथे काढायचं यार. आणि बरेच लोक आहेत बघा, मंदिर किती सुंदर दिसले. तर इकडून लाईन आहे, तिकडून जायचं आपल्याला. जे कोणी आले तिथे असं मेडिटेशन वगैरे करते आणि एक स्ट्रेंथ भेटते, पॉझिटिव्हिटी भेटते मंदिरात आल्यावर. ते विक ती पॉझिटिव्हिटी कुठं भेटू शकत नाही. ते बघा, मस्तपैकी गणपती बाप्पाला सजवलं इथं. तर प्रसवाच्या लाईनमध्ये थांबलो आम्ही एकदम मागे आहोत. अरे कुठं जा, कुठं जा इथं. तर प्रसादची लाईन एकदम समोर आहे, म्हणजे काही दिसत नाही गेले अजून की कुठं प्रसाद आहे, पण वेळ लागेल. आता आम्ही लाईनमध्ये थांबलो हे बघा. तर आता प्रसादच्या लाईनमध्ये थांबलो आम्ही. प्रसाद घेतो जेवढा वेळ लागेल तेवढा. त्यानंतर मग प्रसाद घेतलं म्हणजे लाईन, म्हणजे अजून लोक यायले तस, अजून भाविक यायले तस. प्रसाद घेतो, आशीर्वाद घेऊ. लाईन तिथपर्यंत आहे. तर गाईज, अशा प्रकारे आज संकष्ट चतुर्थीच्या अनुषंगाने आम्ही मंदिरामध्ये आलो होतो. मंदिरातील प्रसन्न वातावरणामुळे मन एकदम मोहून गेलं आणि आज खूपच पॉझिटिव्ह दिवस. तर नागपूरमधील गणेश टेकडी मंदिरामध्ये तुम्ही पण या आणि बाप्पांचं दर्शन घ्या. तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.